नमस्कार मित्रांनो एम पी सी विजय या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण वर्गनवीचा भूगोल यामधील पाठ दुसरा पाठ दुसऱ्यामध्ये नैसर्गिक संसाधने हा पाठ पार्ट, या पाठामधील सर्वात शेवटचा पाठ म्हणजे खनिज संसाधने हा आहे त्यामध्ये आपण खनिज संसाधनामध्ये आजच्या लेक्चरचा आपला अजेंडा असा आहे लोह खनिज बॉक्साईट मॅगनेज त्यानंतर ऊर्जा संसाधना संसाधनेमध्ये दगडी कोळसा खनिज तेल नैसर्गिक वायू त्यानंतर या सर्व खनिजांचा खनिज संधारण खनिज संधारणासाठी महत्वाचे उपाय जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत हे सर्व आपण आज आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत चला तर मग आता वेळ न वाया तर आपण आपल्या टॉपिककडे वळूया खनिज संसाधने किंवा खनिज संपत्ती आर्थिकदृष्ट्या महत्व असलेले भूपदार्थ जे जमिनीतून खनून काढावे लागतात त्यांना खनिज म्हणतात आर्थिकदृष्ट्या ज्यांना महत्व आहे तेच पदार्थ आपण जमिनीतून खंदून बाहेर काढतो त्यांनाच खनिज म्हणावं अशी सद सरळ साधी सोपी खनिजाची व्याख्या केलेली आहे एखाद्या खडकामध्ये खनिजांचे प्रमाण जर जास्त असेल तर त्या खडकास आर्थिक महत्व येते खनिजाचे धातू व अधातू असे दोन प्रकारे वर्गीकरण करतात खनिज हे उद्योगाचे कच्चा माल असतात त्यामुळे त्याला अनन्यसाधारण असे महत्व आलेले आहे आता कारण की कुठलाही उद्योगधंद्यामध्ये कच्चा माल म्हणून आपण खनिजाला उपयोग करतो खनिजाचा उपयोग करतो आता आपण खनिजे पाहूया खनिजाचे वर्गीकरण धातू व अधातू अशा या दोन भागामध्ये करण्यात येते आता आपण धातू खनिजे पाहतोय नंबर एकला आपण लोहखनिज पाहतोय आता लोह खनिज हे उद्योग उद्योगधंद्यांचा कणा आहे असे म्हणतात लोह खनिज हे उद्योगधंद्यांचे काय आहे कणा आहे लोहखनिजाचे प्रमुख प्रकार आहेत ते आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत हे परीक्षेमध्ये भरपूर वेळेस रिपीट झालेले आहेत की लोहखनिजाचे प्रमुख प्रकार किंवा लोहखनिजाच्या लोहाच्या प्रमाणानुसार चढत्या किंवा उतरता क्रम लावा असा भरपूर वेळेस प्रश्न येऊन गेलेला आहे त्यामुळं ह्याला लक्ष देऊन ऐका आणि नोट्स काढून घ्यायचे हेमेटाईट मॅग्नेटाईट लिमोनाईट व सिडेराईट हा झाला उतरत्या क्रमाने प्रमुख प्रकार कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये चढत्या क्रमाने विचारतात पर्याय देतात स्टेटमेंट असतात तर चढत्या क्रमाने कसे कमी प्रमाणाकडून जास्त प्रमाणाकडे सिडेराईट लिमोनाईट मॅग्नेटाईट मग हेमेटाईट अशा प्रकारे नेक्स्ट पोहो आपण महाराष्ट्रात लोहखनिजाचा साठा पूर्व व दक्षिण भागात आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये लोहखनिज पूर्व महाराष्ट्रात आणि दक्षिण महाराष्ट्रात आढळते सर्वात पहिलं आपण पाहूया की पूर्व महाराष्ट्रामध्ये कोठे आढळतो चंद्रपूर गोंदिया नागपूर या जिल्ह्यामध्ये लोहगिजाचा साठा आढळतो दक्षिण दक्षिण भागामध्ये सिंधुदुर्ग या एका जिल्ह्यामध्ये लोहखनज आढळते आपल्या चॅनलवर एक मी व्हिडिओ बनवलेला होता एक लेक्चर अपलोड केलेले आहे खनिज संपत्ती नावानं तुम्ही ते पण लेक्चर ज्यांनी कोणी पाहिले नाही नक्की ते लेक्चर पहा तुम्हाला त्या लेक्चरचा पण खूप फायदा होईल इथं अंडरस्टँडिंग होण्यासाठी ठीक आहे मित्रांनो खनिज संपत्ती नावाने आणि त्याचे लिंक पण मी खाली कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे नेक्स्ट खनिज पाहूया आपण बॉक्साइट बॉक्साइट पासून अल्युमिनियम मिळवले जाते अल्युमिनियम वजनाने हलके व न गंजणारे खनिज आहे त्यामधून उत्तम उत्तम वीजवाहक आहे पर्याय असतो तांबे जर नसेल तर ता अल्युमिनियम तांबेनंतर अल्यमिनियमच आहे की जे उत्तम वीजवाहक आहे पण ह्याचे दोन गुणधर्म आहेत न गंजणारे व हलके आहे तांबे जड असते अल्युमिनियम हलके असते कशापासून अल्युमिनियम मिळवलं जातं बॉक्साईट पासून बॉक्साईटच्या वापरावर भरपूर वेळेस आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आता आपण ते वापर पाहू बॉक्साईटचा वापर घरगुती भांडी तयार करणे तसेच मोटारीचे सुटे भाग तयार करणे विमाने रेल्वेचे डबे खिडक्या दारे इत्यादी तयार करण्यासाठी बॉक्साईटचा प्रमुख वापर करतात बॉक्साईटचे साठे प्रामुख्याने जांब्या खडकात आढळतात बॉक्साईटचे साठे कोणत्या खडकात आढळतात आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे तर ते जांभ्या खडकामध्ये आढळतात आपण जे वर्ग नवीचा भूगोल पाहतो ना ह्याच्यामध्ये असा एकही पॉईंट नाही की आपण पॉईंट मिस करू शकतो त्यामुळे लक्ष देऊन काळजीपूर्वक आहे का मित्रांनो सह्याद्री पर्वतामधील जे साठे आहेत बॉक्साईटचे हे सर्वात चांगले किंवा उच्च दर्जाचे समजले जातात यावर पण आयोगाने प्रश्न विचारलेला होता या स्लाइडमध्ये आपण जे काही भाग मी बोलतोय आपण जे पाहतोय काही भाग इथे लिहिलेले नाहीत ते आपण नोट्स काढून घ्या मित्रांनो ठीक आहे रसायन उद्योगामध्ये बॉक्साईटचा उपयोग केला जातो त्यानंतर ते तेल उद्योगामध्ये तेल शुद्धीकरण करण्यासाठी बॉक्साईटचा उपयोग केला जातो या दोन्हीवर पण आयोगाने प्रश्न विचारले आहेत सिमेंट लोह पोलाद या उद्योगामध्ये पण अल्युमिनियमचा वापर केला जातो सिमेंट लोह पोलाद यामध्ये अल्युमिनियमचा रसायन उद्योग तेल शुद्धीकरण उद्योग यामध्ये पण अॅल्युमिनियम आणि बॉक्साइडचा उपयोग करण्यात येतो ठीक आहे मित्रांनो बॉक्साइडचा उपयोग कोणत्या कोणत्या उपकरणात होतो किंवा बॉक्साइडचा उपयोग कुठे कुठे होतो हे एक आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आणि कोणत्या खडकात सापडतात हे पण आपल्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे बॉक्साइड जांभ्या खडकात सापडते आणि सर्वात उच्च दर्जाचा बॉक्साइड सह्याद्री पर्वतात आढळते कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रायगड या तीन जिल्ह्यामध्ये बॉक्साईडचे उत्पादन होते कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग रायगड असे एकूण चार जिल्हे आहेत ज्यामध्ये ऑक्साईडची उत्पादन होते साठे म्हणताना मी हा उत्पादन म्हटलंय आणि इथं पण उत्पादनच दिलेले आहे नेक्स्ट पाहूया आपण मॅग्नीज मॅग्नीज आणि फेरोमॅग्नीस यामध्ये काय फरक आहे हे आपण आधी लक्षात घेऊया मॅग्नीज आणि लोह एकत्र असतात त्या दोन्ही एकत्र असणाऱ्यांना आपण फेरोमॅगनीज म्हणतो मॅग्नीज व लोह हे एकत्र आढळते त्याला आपण फेरो मॅग्नेज म्हणतो ठीक आहे जे आपण खनिज खनिज संपत्तीचा खनिज संपत्तीचा एक व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये आपण मॅग्नेज असो किंवा लोह असो किंवा दगडी कोळसा असो याचे इमेजेस पण मी तिथे दिलेले आहेत ज्यांनी कोणी ते, ते लेक्चर पाहिले नाही नक्की एकदा पाहून घ्या तुम्हाला तिथे कुठले कोणत्या कलरचा कोणतं खनिज आहे हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल जसं की मॅग्नेज धातू हा शेंद्री काळ्या रंगाचा आहे काळ्या रंगाचा आहे आपण तिथे इमेज पण दिलेले आहे ले, ते लेक्चर तुम्ही नक्की एकदा पाहून घ्या ठीक आहे मित्रांनो मॅग्नीज या खनिजाचे पंच्याण्णव टक्के उत्पादन लोहपोलात या उत्पादनात वापरले जाते हा पण महत्वपूर्ण प्रश्न आहे स्टेटमेंट येतेच की मॅगनीजचं पंच्याण्णव टक्के उत्पादन कोठे वापरलं जाते तर लोहपोलात या लोहपोलात या उत्पादनामध्ये मॅग्नीजचं पंच्याण्णव टक्के उत्पादन वापरलं जाते उदाहरणार्थ उदाहरण जर सांगायचं असेल तर एक टन पोलाद उत्पादनासाठी आपला दहा किलोग्रॅम mm. मॅग्नीटची आवश्यकता असते एक टन पोलाद उत्पादनासाठी आपला कमीत कमी दहा किलोग्रॅम मॅग्नीटची आवश्यकता असते आता ह्या अनन्यसाधारण असा मॅग्नीटचा उपयोग आपण कोणत्या कोणत्या उपकरणात करतो हे पाहूया आपण मॅग्नीटचा वापर आपण चिनी माती मिळवण्यासाठी करतो ब्लिचिंग पावडर तयार करण्यासाठी करतो त्यानंतर आपण रंग बनवण्यासाठी करतो जंतुनाशिके म्हणजे जे कीटकनाशक असतात शेतकरी फवारतात त्यामध्ये पण करतो याचे मॅग्नीचे जे उपयोग आहेत ना हे आतापर्यंत आयोगाने भरपूर वेळेस रिपीट केलेले आहेत मित्रांनो त्यामुळे लक्ष देऊन ऐका जमलस्त तर दुसऱ्या वेळेस नोट्स काढा पहिल्या वेळेस फक्त ऐका रंग जंतुनाशिके व बॅटरी उद्योगात तसेच दागिन्यांना जे स्त्रिया दागिने परिधान करतात त्या दागिन्यांना डाग देण्यासाठी पण मॅगनीचा उपयोग केला जातो त्यानंतर कापड उद्योगामध्ये पण मॅगनीचा उपयोग केला जातो मग काळी पेटी फोटोग्राफी त्यानंतर काचेवर जे रंग देतात त्यासाठी पण मॅग्नीचा उपयोग करतात पुन्हा एकदा आपण सगळे मॅग्नी चे उपयोग पाहूया आपण मॅग्नीचा वापर चिनी माती मिळवण्यासाठी करतात ब्लिचिंग पावडर तयार करण्यासाठी करतात रंग देण्यास रंग निर्मिती करण्यासाठी पण करतात जंतुनाशिकेसाठी पण करतात बॅटरी उद्योगात वापर केला जातो दागिन्यांना डाग देण्यासाठी पण वापर करण्यात येतो आणि त्यानंतर कापड उद्योगामध्ये मॅग्नेटचा वापर करतात काडीपेटी उद्योगात मॅग्नेटचा वापर करतात फोटोग्राफी उद्योगामध्ये मॅग्नेटचा वापर करतात मग काचेवर रंग देण्यासाठी पण मॅगनीचा वापर करतात हे सर्व मॅग्नेटचे ऑफर आपण किंवा हे मॅग्नेटचा उपयोग ज्या ज्या उद्योगात करतात ते आयोगानं आतापर्यंत भरपूर वेळेस रिपीट केलेले आहे मी तुम्हाला पुढल्या भागामध्ये आता आपला हा भाग चौथा संपल्यानंतर पाठ पहिला आणि पाठ दुसरा हो आपला कम्प्लीट होईल त्यानंतर काही आयोगाचे प्रश्न आपण घेऊ की आयोगानं कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत म्हणजे आपल्याला आपण करेक्ट वेन चाललोय का नाही हे तुमच्या पण लक्षात येईल ठीक आहे काही आपण आयोगाचे प्रश्न पर पण घेऊ हे झाल्यानंतर एक भाग आपण स्पेशली प्रश्न उत्तराचा ठेवू याच्यामध्ये ठीक आहे तर मॅगनीटचं प्रमुख उत्पादन घेणारे जिल्हे कोणते आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यावर पण आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारले आहेत चार ते पाच स्टेटमेंट असतात त्यामध्ये मॅग्नी प्रमुख उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यांचे जिल्ह्यांचा गट आपला ओळखायला सांगतात ते जिल्हे आपल्याला तोंडपाठ पाहिजेतच तर तो ते जिल्हे असे आहेत भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर व सिंधुदुर्ग भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मॅग्नीचे प्रमुख उत्पादन घेतले जाते विदर्भामधले तीन जिल्हे आहेत लक्षात ठेवायला सोपं भंडारा नागपूर गोंदिया आणि चंद्रपूर आणि दक्षिण महाराष्ट्रातला फक्त एक आहे सिंधुदुर्ग असे जिल्हे आहेत नेक्स्ट पाहूया आपण ऊर्जा संसाधने ऊर्जा संसाधन ऊर्जा संसाधनाला जमिनीत गाडलेले सूर्यकिरण पण असे म्हणतात जे दगडी कोळसा आहे ना त्याला जमिनीत गाडलेले सूर्यकिरण असे पण म्हणतात आता या अननी साधारण अशा दगडी कोळशाचा आपण अभ्यास करूयात दगडी कोळसा याचा उपयोग सगळ्यांना माहीतच आहे ज्यां जे, जे इथं मला माहीत नाहीत तेच उपयोग दिलेले आहेत आणि बाकीचे उपयोग मी सांगतोय ज्यांना कोणाला नोट्स करायचे आहेत नोट्स करून घ्या ठीक आहे दगडी कोळसा हा खते व रसायन उद्योगामध्ये मा कच्चा माल म्हणून रेल्वेमध्ये वाहतुकीसाठी इंधन म्हणून वापरला जातो ऊर्जा निर्मितीसाठी पण दगडी कोळसा वापरतात औष्णिक विद्युत केंद्रामध्ये पण आपण दगडी कोळसा वापरतो ठीक आहे त्यानंतर आपण दगडी कोळशाचे प्रमुख प्रकार पाहूया त्यांच्या कार्बनच्या प्रमाणानुसार हे अतिशय इम्पॉर्टंट आहे परीक्षेमध्ये भरपूर वेळेस रिपीट झालेले आहे अँथ्रेसाइट ब्युटोमिनस लिग्नाइट आणि पीक पीठ हे कार्बनच्या उतरत्या क्रमानुसार प्रकार आहेत अँथ्रेसाइटमध्ये चौऱ्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के कार्बन आढळते ब्युटोमिनसमध्ये अठ्ठ्याहत्तर ते शहाऐंशी टक्के कार्बन आढळते त्यानंतर लिग्नाईटमध्ये अठ्ठावीस ते तीस टक्के कार्बनचे प्रमाण आहे त्यानंतर पीठमध्ये फक्त सत्तावीस टक्केच्या जवळपास कार्बनचे प्रमाण आहे हे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो हे तुम्हाला ॲज इट इज पाठ करायचंच आहे एथ्रेसाइट ब्युटोमिनस त्यानंतर लिग्नाइट व पीट हे अशाच प्रकारे आपल्याला पाठ करायचं आहे दगडी कोशाच्या खाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर यवतमाळ नागपूर ह्या ठिकाणी आहेत आता इथं फक्त जिल्हे दिलेले आहेत खाणींचे नावं पण आपलं जे खनिज संपत्तीचं लेक्चर आहे त्यामध्ये खाणींचे नावं पण मी मेन्शन केलेले आहेत आणि ते कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते पण मेन्शन केले आहे जसे की उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी इथे कोळशाची खाण आहे त्यानंतर कोराडी पारस तुर्बे हे औष्णिक विद्युत केंद्र आहेत आपण औष्णिक विद्युत केंद्रावर ऊर्जा निर्मितीवर पण एक लेक्चर बनवलेले आहे आपल्याच इथे खाली कमेंट बॉक्समध्ये मी लिंक सेंड लिंक दिलेली आहे खालीच त्या लिंकवर जाऊन तुम्ही पण ते व्हिडिओ पाहू शकता ज्याने कोणी पाहिले नाही त्याने तो ते व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हाला हे नवीचा भूगोल समजण्यासाठी खूप महत्वाचं होईल आता आपण पाहूया नैसर्गिक वायू आपल्या महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक वायू कुठं सापडतो किंवा खनिज तेल कुठं सापडते याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती इथं आपण घेणार आहोत कार्बन व हायड्रोजन यांच्या या कार्बन व हायड्रोजन या मूलदुऱ्यांच्या एकत्रीकरणाने खनिज तेल तयार होते खनिज तेल हे वालुकामय प्रदेशात किंवा चुन खडकात सापडते हे दोन्ही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत कुठं वालुकामय प्रदेशात व चुनखडकात खडकात सापडते कार्बन व हायड्रोजन यांच्या मूलद्रव्यातून खनिज तेल तयार होते महाराष्ट्रामध्ये खनिज तेल मुंबईच्या वायव्यस अरबी समुद्रात मुंबई हाय येथे खनिज तेलाचा साठा आहे हा साठा कधी सापडलेला आहे तर एकोणीसशे त्र्याहत्तरला ला सापडलेला आहे हा देशातील प्रमुख खनिज साठा आहे इथेच जे मुंबई हा येते मुंबई हाय आहे ना तिथेच जिथे खनिज तेल सापडते तिथेच ते नैसर्गिक वायू पण सापडते ज्या ठिकाणी खनिज तेल सापडते त्याच ठिकाणी नैसर्गिक वायू पण सापडतो आता मुंबई हा येते सागरिका नावाचं एक जहाज आहे आपलं त्या जहाजावरूनच आपण खनिज तेल आणि नैसर्गिक वायू बाहेर काढतो तर हा साठा आपला एकोणीसशे त्र्याहत्तर ला सापडलाय हा पण आयोगानं प्रश्न विचारला आहे की साठा कधी सापडलेला आहे तर एकोणीसशे त्र्याहत्तरला आपल्याला सापडलेला आहे तो मुंबई हाय सागरिका नावाच्या जहाजावरून आपण ते तेल बाहेर काढतो नैसर्गिक वायूचा उपयोग आपण घरगुती इंधन खत कारखाने व औष्णिक वीज कें, केंद्र औष्णिक वीज केंद्र जे आहेत आपले त्यामध्ये आपण उपयोगात आणतो नैसर्गिक वायू घरगुती इंधन त्यानंतर खत कारखाने व औष्णिक वीज केंद्रामध्ये आपण उपयोगात आणतो त्यानंतर कृत्रिम जर रबर तयार करायचा असेल आपल्याला तरी देखील आपण नैसर्गिक वायूचा उपयोग करतो तर आता आपण जेवढे पण खनिज संधारण किंवा खनिज संपत्ती आपण जे अभ्यासलेली आहे खनिज संसाधन त्याचे उपयोग आणि ते कुठं सापडतात त्याचे का त्याचे प्रमाण त्याचे प्रकार काय पडतात हे अतिशय महत्वाचे आहेत आपल्याला ॲज इट इज जे पाठ करायचेच आहे याचा तक्ता बनवा आणि तुम्ही तुमच्या जिथे तुम्ही अभ्यास करताय तिथे तुम्ही लावू शकता ठीक आहे आता आपण खनिज संधारण पाहू साधारण असे महत्व आहे की खनिजे संपूर्ण संपुष्टम महत्ता म्हणजे खनिजांचा जो काही भाग आहे तो एकदा वापर केल्यानंतर आपण तो संपतो त्यासाठी त्याचं संधारण करणं खूप महत्वाचं आहे खनिजे हे अपूर्ण नवीकरणीय संसाधन आहे म्हणूनच ते संपुष्टक्षम आहेत ही संसाधने जे खनिजे आहेत आपले ते आपण विविध उद्योगात कच्चा माल म्हणून वापरतो त्यानंतर खनिजे हे अर्थव्यवस्थेचा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा समजले जातात वाढते जीवनशैली आणि वाढती ऊर्जेची गरज या सर्वातून दगडी कोळसा खनिज तेल यासारख्या बहुतेक पारंपरिक जे संसाधने आहेत आपली ऊर्जा त्या खूप त्यांच्यावर ताण आलेला आहे म्हणून त्याचा काटकसरणे व सुयोग्य वापर करणे आपल्याला अत्यंत महत्वाचे आहे आता खनिजांच्या संधारणासाठी उपभोक्ता नीतीमध्ये काही चार नियम सांगितलेले होते ते नियम आपण आपण आता पाहूया नंबर एक आहे रिथिंक रिथिंग म्हणजे काय तर पुनर्विचार नंबर दोन आहे रिड्यूज रिड्यूस म्हणजे जे खनिज आहे त्यांचा आपण वापर कमी केला पाहिजे कमी वापर करणे नंबर तीन आहे रिसायकल तीच खनिजे पुन्हा वापरणे नंबर चार आहे रिपेअर जे खनिजांचे रिपेअर म्हणजे काय तर आपल्या सर्वांना माहित आहे संसाधनाने वापरून तयार केलेल्या वस्तूंची दुरुस्ती करून त्या दीर्घकाळ वापरणे यालाच रिपर म्हणतात हे उपभोक्ता निधीतील चार नियम त्यांनी सांगितलेले आहेत या नियमागाला भविष्यामध्ये अनन्यसाधारण असं सा महत्व येणार आहे याला चार आर पण म्हणतात आतापर्यंत नाही येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्या येणाऱ्या एक्झाम मध्ये आपल्या विचारू शकतात रिथिंक रिड्यूस रिसायकल आणि रिपेअर आता आपण रिव्हिजन आता आपण सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जे काही अभ्यासलोय ते आपल्या किती लक्षात आहे यासाठी आपण रिव्हिजन करूया रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे एमपीएससी मध्ये जोपर्यंत आपण रिव्हिजन करत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात काही राहत नाही ठीक आहे लोहखनी जे उद्योगांचा कणा आहे लोहखेंदाचे प्रमुख प्रकार पाहिले आपण हेमेटाईट मॅग्नेटाईट लिमोनाईट व सिडेराईट त्यानंतर आपण बॉक्साईट पाहिलं बॉक्साईटाचे बॉक्साईटचे उपयोग पाहिले रसायन उद्योग तेल शुद्धीकरण उद्योग सिमेंट उद्योग इत्यादी उपयोग इत्यादी उद्योगामध्ये आपण बॉक्साईटचा उपयोग करतो आणि बॉक्साईटला किती अन्यसाधारण महत्व आहे ते पण पाहिलं परीक्षेमध्ये फक्त बॉक्साईटचे उपयोग बॉक्साईट कोणत्या कोणत्या उपकरणात वापरले जातात हे पण विचारतात त्यानंतर आपण मॅग्नीस पाहिले मॅगनेसचे उपयोग पाहिले जंतुनाशिके व त्यानंतर डाग वगैरे देण्यासाठी मॅग्नीचा उपयोग करतात हे पण आपण पाहिलो आज आपण त्यानंतर दगडी कोळसा पाहिला खते रसायन कच्चा माल रेल्वे वाहतूक साठी केला जातो त्यानंतर दगडी कोळशाचे आपण कार्बन नुसार काही प्रकार पाहिले होते आंत्रॉक्साइड ब्युटेमिनस लिग्नाईट व पीठ हे प्रमुख प्रकार तुमचे काही सजेशन तर नक्की मला कळवा लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद